हरि ओम श्री राम अंबद। मी रामचंद्र सिंह बिर्जे, मनेरमाळा उपासना केंद्र कोल्हापूर। मी 1998 पासून बापूंच्या उपासनेमध्ये येतो आहे। बरेच मला छोटे मोठे असे अनुभव येत गेले। माझे वडील म्हणजे 2000 साली त्यांना दम्याचा त्रास आहे असं डॉक्टरनी सांगितलेलं होतं। बेळगावला राहतात ते। मग त्यांनी ते 2000 साली दम्याचा त्रास आहे म्हणून तिथं ट्रीटमेंट चालू होतं 2 वर्ष झालं। पण दम्याचं औषध चालू आहे म्हटल्यानंतर आम्ही दम्याचं जे औषध ती घेत राहतात त्यामुळे ते दमाचं आहे असं आम्ही समजून होतो। की एक दिवशी डोळ्याचं ऑपरेशन करायचं आहे असं म्हणून आम्ही कोल्हापूरला घेऊन यायचं ठरवलं। कोल्हापूरला घेऊन आलो मग ते म्हटले की MD डॉक्टरांचं सर्टिफिकेट लागेल आम्हाला, कारण त्यांना खोकला आहे, त्याशिवाय आपल्याला ऑपरेशन करता येणार नाही। मग त्यांच्याकडे मी गेलो, त्यावेळेला ते सर म्हटले की मला त्यांचं हृदयाचे इतर दमा असल्यामुळं ते तपासणी करून घेतली पाहिजेत, रिपोर्ट वगैरे बघून मी लेटर देणार, त्याशिवाय मी देणार नाही। मग त्यावेळी चेकअप वगैरे केल्यानंतर लक्षात आलं की त्यांना TBचा आजार होता, परत अल्सर होती, अल्सर झालेला होता, परत त्यांना एक किडनी काम करत नाही, म्हणजे एवढे प्रॉब्लेम्स त्यांच्या शरीरामध्ये होते। हे हा विषय 2003 आहे, पण त्याचवेळी एवढं म्हणजे त्याच्या क्रिटिकल त्याचे प्रॉब्लेम्स होते, तर ते ह्याच्यामध्ये लेटर देणार नाही म्हटल्यानंतर आम्ही थांबलो। मग आत्ता काय करायचं, तर सर म्हटले की तुम्ही ते बाकीचं स्टेटमेंट घ्या, औषध घ्या आणि नंतर आपण बघूया। मग ते वडिलांनी औषध वगैरे घेतलेत, एक वर्षभर घेतल्यानंतर त्यांनी जरा खोकला वगैरे कमी आल्यानंतर ते ऑपरेशन डोळ्याचं करायचं ठरलं। डोळ्याचं ऑपरेशन वगैरे व्यवस्थित झालं, व्यवस्थित झाल्यानंतर परत ते औषध कंटिन्यू 3 वर्षे त्यांनी घेतलेत TBवरचे गोळ्या। मग ते औषध वगैरे घेऊन ते पूर्णपणे क्लिअर झालं, ते क्लिअर होताच मग त्यानंतर असं झालं की त्यांना पित्ताशयाचे खडे झाले शरीरामध्ये, पित्ताशयाचे खडे झाले आणि त्याचं ऑपरेशन करण्यासाठी परत डॉक्टरना दाखवल्यानंतर ते म्हटले की ते चेक करून गाठे झालेले आहेत, त्यांचं ऑपरेशन करून घ्यायला पाहिजेत। परत त्यांचं ऑपरेशनसाठी मग गेल्यानंतर ते ऑपरेशन वगैरे करून घेतलं, ते व्यवस्थित झाले। मग त्या केसमध्येच असं त्यानंतर 1-2 महिन्यानं परत आमच्या वडिलांनी पोटात अचानकच दुखू लागलं। म्हणजे वडिलांचे सारखे असे प्रॉब्लेम्स वर्षातून 3 वेळा त्यांना ॲडमिट करत होतो। आम्ही जे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं होतो त्या ठिकाणी त्यांनी एक दिवशी दुपारी मला खिडकीतून हाक मारून बोलवलं आतमध्ये, आणि त्यांना ॲक्च्युली भयंकर त्रास होत होता, म्हणजे श्वास गुदमरल्यासारखं होत होता। मग त्याने हात करून आतमध्ये बोलवलं, आतमध्ये बोलवून मला जवळ घेतलं आणि मला सांगितलं माझी काय तू काळजी करू नकोस, आणि आताही आम्ही 3 भाऊ आणि 1-2 बहिणी आहेत, फक्त त्या बहिणीचं तेवढं व्यवस्थित तू लग्न करून पार पाड आणि व्यवस्थित तू तिचं तेवढं संसार लाव, बाकीची मला काही अपेक्षा नाही, असं माझ्या डोक्यावर हात ठेवून त्यांनी रडत होते। ते बघून मलाही वाईट वाटत होतं, पण दुःख कानावर असं वाटत होतं, तरी पण मी बापूने आपल्याला सांगितलं की जे दुःख संकट येतं त्याला आपण सामोरे कसं जायचं। मग त्यामुळं मी एकदम रिलॅक्समध्ये राहून वडिलांना सांगितलं बाबा तुम्ही काही काळजी करू नका, डॉक्टर साहेब आहेत ना, करतात व्यवस्थित, असं सांगितलं। सांगितल्यानंतर डॉक्टर सरांना बोलून घेतले इमिजिएटली, आणि ते बघितल्यानंतर सरांनी मला सांगितलं की संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपण बघूया, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जर कवरमध्ये आले तर ठीक वाचतील, काय हरकत नाही, थांब मी ट्रीटमेंट पूर्ण करेन, नसेल तर मी म्हटले की डिस्चार्ज देतो, तुम्ही कुठेही घेऊन जाऊ नका, सरळ नातवांच्याकडे घरी घेऊन जातो मग त्यांना घेऊन जावा, आणि तिथं काय असेल ते आपण त्यांच्या सगळ्यांच्या सानंद्यात राहू देत, किती वेळ राहतात तेवढं, ह्या वेळेला म्हणजे त्यांचं काय टायमिंग सांगता येणार नाही। संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मी वाट बघत होतो, पण मी इतर कुणालाही बोललेलो नव्हतो, कारण त्यांना काय झालं, किती वेळ ते थांबणार आहेत, पण मी घोटमळत होतो अक्षरशः। संध्याकाळी 6 वाजत आले टायमिंग बघतच होतो, आणि रामनाम जपची वही आपल्याला लिहायला बापूंनी दिलेलं होतं, वडिलांच्या नावाने मी रामनाम जपची वही त्या खाटवर बसून लिहित होतो त्यावेळेला। मग त्यानंतर 6 वाजता बरोबर सर आले आणि बघितले, त्यांनी बघितल्यानंतर आता म्हटले ओके काय हरकत नाही, आता व्यवस्थित झालेले आहेत, कवरमध्ये झालेत, आता ही व्यवस्थित म्हणजे स्टेटमेंट मी करू शकतो, फक्त हे माझा सद्गुरू बापूरायाचं आपल्याला संकटाच्या वेळी कशा पद्धतीनं बाहेर त्यांना काढायचं, मदत कसं करायचं, या लेकरांची काळजी फक्त तो सद्गुरूच आपल्याला देत असतो। ठामपणाने सद्गुरूवर विश्वास असेल ना, तर कुठली गोष्ट आपल्याला संकटाची आलेली पूर्णपणे निर्विघ्नपणे ते दूर होते। अंबज्ञ नाथ सर।